दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वत्र कंदील पणती रांगोळी घेण्याची लगबग पाहायला मिळते. तर मुंबईतील सर्वात मोठी कंदील गल्लीमध्ये मुंबईकरांची गर्दी ही दिसून येते आहे. या ठिकाणी अगदी लहान कंदील पासून ते 6 ते 7 फुटांपर्यंतचे कंदील सुद्धा दिसत आहेत. इथले कंदील हे बाहेर देशात सुद्धा पाठवले जातात आणि सुबक सुंदर असे हे कंदील आपण बघू शकताय लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर. याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी वर्षा नलवडेन. आपण आतापर्यंत कागदाचे कंदील बघितले, कपड्याचे देखील कंदील बघितले, मात्र या ठिकाणी तुम्ही बघू शकताय खरं तर धाग्याने हे कंदील बनवण्यात आले आहेत. वुलनचा जो धागा असतो त्याने हे कंदील बनवण्यात आले आहेत आणि हा कंदील आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं आकर्षक असा बनवण्यात आला आहे. धाग्यावरती प्रक्रिया करून खरं तर हा कंदील बनवण्यात आला आहे. कंदील कशा पद्धतीने बनवण्यात आलाय ते आपण थेट जाणून घेऊयात जे या कंदिलाची विक्री करतात. दादा, कशा पद्धतीने हा कंदील बनवण्यात आलाय? ते आपण आता सध्या तरी तोरण घेतात तर त्याच्याने आपण धागे तोरण जसे बसतात तर त्या तोरणच्या धाग्याने आम्ही बनवले आहेत. त्याच्यात कागदच यूज केलं आहे आणि ते कार्डबोर्डमध्ये लावलं आहे तर त्यापर्यंत ते तो अटॅच झालाय पूर्ण. ते कधीही तुटणार पण नाही आणि तुम्ही दरवर्षी तुम्ही यूज करू शकता. किती दिवस लागले हा कंदील बनवायला? हा कंदील बनवायला 1 किंवा 2 तास आम्हाला लागतो आणि ह्याचे जे मटेरियल्स आहेत ते गोंधळ करण्यासाठी आम्हाला 1 दिवस पूर्ण मार्केटमध्ये शोधून आम्ही काढून घेतो आहे. नक्कीच, खरं तर आपण बघितलं कशा पद्धतीनं हे कंदील बनवत असतात आणि त्यासाठी अनेक परिश्रम देखील घ्यावे लागतात. कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह मी वर्षा नलवडे, लोकशाही मराठी, मुंबई. तर इथे पैठणी कंदील सुद्धा उपलब्ध आहेत, त्याचा आढावा घेतलेला आहे आणि पैठणी कंदील नेमके कसे आहेत तेही जाणून घेतले आपल्या प्रतिनिधी वर्षा नलवडे हिनं. कंदील खरेदीसाठी मुंबईकरांची गर्दी पाहायला मिळते आणि सुंदर सुबक असे हे कंदील, रंगीबेरंगी कंदील आपण बघू शकतोय. वेगवेगळ्या पद्धतीनं हे कंदील तयार करण्यात आले आहेत. आकाश कंदीलची एक मेजवानी म्हणावी लागेल. आतापर्यंत आपण कागदाचे कंदील बघितले, कापडाचे कंदील बघितले आणि बांबूचे देखील कंदील पाहिले आहेत. मात्र या ठिकाणी तुम्हाला पैठणी साडीचे कंदील बघायला मिळत आहे. खरं तर महाराष्ट्राचं महावस्त्र असणाऱ्या पैठणी साडीपासून हे कंदील बनवण्यात आल्याचं आपण बघतोय. अत्यंत आकर्षक पद्धतीनं हे कंदील बनवण्यात आले. रंगीबेरंगी रंगांचा वापर असलेल्या साड्यांचा वापर या कंदील बनवण्यामध्ये करण्यात आला. या ठिकाणी आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं या कंदीलची विक्री देखील होते. या दादांकडून आपण जाणून घेऊयात नेमक्या कधीपासून ते कंदील बनवत आहेत. कधीपासून विक्री करताय अशा कंदीलांची? दशहरानंतर विक्री करतात. किती वर्षांपासून तुम्ही हे कंदील विकताय? 40 वर्ष झाले. खरं तर 40 वर्षांपासून ते या कंदिलाची विक्री करतात. आपण बघतोय अगदी आकर्षक पद्धतीनं हे कंदील महाराष्ट्राचं महावस्त्र असणाऱ्या पैठणी साडीपासून बनवण्यात आले, त्यामुळे सगळ्यांचंच आकर्षण देखील ठरत आहे. कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह मी वर्षा नलवडे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.